नमस्कार, पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचे नगर पंचायत किंवा नगर परिषदमध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी युवा नेते सागर लांगे यांनी केलेली आहे. देहूरोड शहरातील युवा नेते सागर लांगे यांच्या पुढाकाराने सर्व पक्षीय व देहूरोड शहरातील सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना पत्र देण्यात आले. आज देहूरोड शहरातील सर्व नगरसेवक, सर्व राजकीय पदाधिकारी आज यांना घेऊन मी मावळतीचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेबांना भेटायला गेलो होतो. संदर्भ एवढा होता की देहूरोड शहरामध्ये कॅन्टोनमेंट बोर्ड असताना सुद्धा या ठिकाणी टॅक्सेस आमचे बंद झालेले आहे, त्याचप्रमाणे स्कॉड बंद झालेला आहे. देहूरोड शहरातील कॅन्टोनमेंट बोर्डची परिस्थिती सध्या खूप हालाकीची आहे. इथून पुढं परिस्थिती अजून भयंकर होण्यापेक्षा आमच्या देहूरोड शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची अशी विनंती आहे की देहूरोड शहरामध्ये नगर परिषद डिक्लेअर व्हावी अशी आमची सर्व पदाधिकाऱ्यांची प्रमुख मागणी असेल. तर जय शिवराय, माझं नाव सागर लांगे. आज देहूरोड शहरामध्ये 50,000 लोकसंख्या आहे. आज देहूरोड शहरामधील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सर्व आजी माजी पदाधिकारी आज मावळ तालुक्याचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेबांना भेटण्यासुद्धा गेले होते. संदर्भ होता की देहूरोड शहराची कॅन्टोनमेंट बोर्डाची परिस्थिती सध्या खूप खराब आहे, त्या संदर्भात तर कॅन्टोनमेंट बरखास्त होऊन जर तिथं नगर परिषद होत असेल तर देहूरोड शहराचं एक भलं होऊन जाईल. दुसरी आमची मागणी अशी होती की देहूरोड शहराची पाणीपट्टी आहे ती 3% जास्ती वाढ झाली त्याची, तर देहूरोड शहराचा सामान्य नागरिक ते भरू शकत नाही. असे दोन मुद्दे घेऊन आम्ही देहूरोड शहरातील सर्व पदाधिकारी आज आपणला भेटण्यासाठी गेलो होतो. या संदर्भात आपणशी आम्ही चर्चा केली. आपणही याबद्दल आम्हाला खूप पॉझिटिव्ह आमच्याशी बोलले. पॉझिटिव्ह बोलल्यानंतर सर्व पक्षांनी त्याला पत्र दिलं. त्यानंतर काही एकच पक्ष म्हणेल त्यांनी या सर्व कार्यक्रमाचा सर्वांचा शिरा घ्यायचा लाटण्याचा प्रयत्न केला. असे मी त्या पक्षाचा मी निषेध करतो की या सर्व पक्षांची संघटनांनी ही मागणी केली आहे. त्या संदर्भात सर्व पत्र मी स्वतः सागर लांगे माझ्याकडे आहेत. अशी मी 20 पत्र मी स्वतः जमा केली आहेत आणि मी सर्वांना मी स्वतः घेऊन गेलो आहे. तर हे कुठल्या एका पक्षाचं श्रेय नाही आहे, हे देहूरोड शहराचं श्रेय आहे. मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे जे श्रेय हे फक्त देहूरोड शहराचं आहे. धन्यवाद. उद्या या संदर्भामध्ये आम्ही कॅन्टोनमेंट बोर्डाला 11 भेटून या संदर्भात सर्व खुलासा करणार व सर्व शहर अध्यक्ष भेटून योग्य ती माहिती प्रेस कॉन्फरन्सद्वारे आम्ही सर्वांत बातमी पोहोचवणार की एक जे कार्य आहे ते सर्व पक्षांनी केले, कुठल्या एका पक्षांनी नव्हे, याची माहिती उद्या सर्वांना मिळून जाईल. जय हिंद, धन्यवाद.